यास्तव तू हे जाण की एव्हा तुझा देव तोच देव विश्वासू देव आहे जे त्याच्यावर प्रीती करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी तो हजार पिढ्यांपर्यंत करार पाळतो व त्यांच्यावर प्रेम दया करतो देवाला धन्यवाद गॉड द क्रिएटर ऑफ द हेव्हन अँड दो स्वर्ग व पृथ्वीचा निर्माण करता देव आहे ही हॅज मेनी कॅरेक्टरिस्टिक अनेक स्वभाव गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत अपार्ट फ्रॉम हिज होलीनेस आणि त्याची पवित्रता आहेच आहे फेथुलनेस इज अनदर इम्पॉर्टंट फीचर ऑफ गॉड आणि पावित्र्या सकट विश्वासूपणा देवाच्या स्वभाव गुणधर्मातला अजून एक गुणधर्म आहे फेथफुलनेस इज टू रिमेन स्टेटफास्ट विश्वासूपणा म्हणजे सातत्याने राहणे टू बी रेसिल्युट अगदी निश्चयी दृढ राहणे इट ऑल्सो मीन्स त्याचा अर्थ असाही होतो टू एक्झिबिट अनस्वरिंग और अनवेवरिंग कमिटमेंट टुवर्ड इज क्रिएशन त्याच्या निर्मिती प्रित्यर्थ न डगमगणारा करार

आपलं देवाशी नातं आपण देवाच्या नात्यात आहोत अँड रिलेटेड विथ अ कर्मनंट रिलेशनशिप आणि कराराचं नातं आहे आपलं देवाशी दॅट गॉड इमसेल्फ एन डाऊन की जे देवाने स्वतः लिहिलेलं आहे अँड अग्रीमेंट एक करार केलाय इट एक अग्रिमेंट करून त्याच्यावर सही केली नो मॅटर व्हॉट हॅपन्स ही कागदपत्र करून त्याच्यावर सही केली आहे की काही जरी झालं आय विल बी कमिटेड टू यू तरी सुद्धा मी तुझ्याशी करारी राहील लॉर्ड असं देवाने मोर्तब करून सही सकट आपल्याशी करार केलाय गॉड वर्ड इज ट्रू आणि देवाचं वचन खरं आहे यात वादच नाही यू नीड टू कीप द द पार्ट ऑफ दॅट यू शुड कीप आणि म्हणून करारातला जो काही भाग तू भजवायचा आहे तो इतर लोकांपेक्षा जास्त मान देईल जर त्या करारातला जो भाग जी भूमिका तू करायची आहे तू बसवायची आहे तू ती केली तर दॅट्स वॉट गॉड सॉ देव शौला असंच म्हणाला ऑनर मी जे माझा मान करतील देम आय ऑनर मान करी सोपा आहे करू डोंट ऑनर मी जे माझा मान करणार नाही नाही आय विल ऑल्सो नॉट ऑनर देम मान देणार इन निर्गम अध्याय आणि नाहीतलं पाचवं वचन गॉड सेट ते बोलला नाव ओबे माय कीप माय देन यू बी अ स्पेशल ट्रेजर टू मी अबाउ ऑल द पीपल फॉर ऑल द अर्थ इज मा आणि आता जर तुम्ही खरोखर माझा शब्द मानाल आणि माझा करार पाळाल तर तुम्ही सगळ्या लोकांमध्ये माझे खासगीचे धन व्हाल कारण सर्व पृथ्वी माझीच आहे खाजगी And so another area we see where God's faithfulness is demonstrated is His everlasting love towards His people. The Azu ne ek bhag chita Devata prema apn pradarsit halela bhaktotey manje tachal lokanvata Devata Sanatan prem. And that love we can see on the cross of Calvary. In the redemptive sacrifice of our Lord Jesus Christ. Ya aplya Prabhu Yeshu Kristan ne udharasa thi se apn ke la. त्याच्यामध्ये ते आपल्याला दिसून येत सॉल्वेशन इज लव्ह तारण म्हणजे प्रीती आहे अदरवाइज वू विल सेवस नाही नाहीतर आपल्याला कोण तारणार गॉड इज ऑल्सो व्हेरी

When God is with me, I can face challenges. इथे या हरवलेल्या जगाला मला दाखवायचंय या पृथ्वीवरती की बघा जेव्हा देव माझ्या सोबत असतो तेव्हा कसं मी आव्हानांना तोंड देऊ शकतो देर होम टू शो स्वर्गामध्ये कोणाला काय दाखवायचं एव्हरीबडी आज अ टेस्टमेंट स्वर्गामध्ये सगळ्यांची साक्ष असणार आहे आय वॉन्ट टू शो दर्ल्ड मला जगाला दाखवायचंय थर्टी इयर्स तीस वर्ष झाली माय चीन मी माझ्या होशूंनी मला सैतानावर विजय दिलाय मला जगाला दाखवायचंय तीस पस्तीस वर्ष झालेली आहे

डोंट डोंट प्रे प्रार्थना करायची नाही त्याला शोधायचं नाही काही नाही अपेक्षा ठेवायची देवाने माझ्याशी विश्वासू राहायला पाहिजे असं कुठं होतं का इन ऑल ट्रिपलेशन बी फेथ अरे सगळ्या संकटांमध्ये त्याच्याशी विश्वासू राहा इफ यू वांट गॉड टू बी फेथफुल अस जर तुझी इच्छा असेल की देवाने तुझ्याशी आपल्याशी विश्वासू रहावं वी हैव टू वर्क इन अॅटिट्यूड आपल्याला आपली वृत्ती बदलायला लागेल प्रीती भोजना बोलवले खरे पण वृत्ती नव्हती बरी तशी नको वृत्ती आपल्याला यू टू ट्रस्ट

तुम्हाला पहिल्या सोडणार नाही द डबल नॉट लीव विथ फर्स्ट फर्स्ट थॉट अँड स्टेटमेंट सैतानाने पहिल्या विचारात आणि पहिल्या विधानात सोडून नाही दिलं आफ्टर थ्री टेम्पटेशन ही लेफ्ट तीन नंतर परीक्षेनंतर मग सैतान गेला आपण यू टू वेट बॅक आपल्याला तर दहा दहा वेळेला तिथे बसावं लागेल 10 times you आपल्याला तर दादा वेला सैतानाला उत्तर देऊन सुनवायला लागेल ही he, he will be there every minute आणि रोदर मिनिटाला सैतान असणार आहे आपल्या भाना विथ दिस अनबिलीफ विथ दिस डार्कनेस कुशंका शंका अंधार हे सगळं घेऊन सैतान येणार बिकॉज इज प्लॅन इज दॅट यू मे क्विट सैतानाची योजनाच आहे की तू हार मानावी तू येशूना सोडून द्याव बट डोंट गिव अप पण हार मानू नका गॉड इज फेथफुल विश्वासू आहे He will never fail you. देव तुम्हाला कधी अपयश देणार नाही सो नेव्हर पार्टनर विथ द डबल सैतानाशी भागीदारी कधी करू नका बिकॉज इट्स गोइंग टू वर्क अगेन्स्ट युअर ओन लाईफ कारण ते सगळं तुझ्या स्वतःच्या आयुष्या विरुद्ध काम होईल मग इफ यू डोंट हॅव द वर्ड ऑफ गॉड वॉट यू हॅव द देवाचा शब्द तुझ्या हातमध्ये नाही तर तुझ्या हात काय आहे द वर्ल्ड वर्ड हा जगाचे शब्द द डबल्स वर्ड सैतानाचे शब्द करप्टेड वर्ड भ्रष्ट शब्द काही झालं की आपल्या मनात इथं देवाचा शब्द असा साठलेला पाहिजे की तो बाहेर पडावा हे द डट यू टच एअर की कुठेही हात लावला स्पॉन्ज इन दॉटर तो स्पंज आपण पाण्यात टाकला रिमोट आणि भिजवून बाहेर काढला कुठेही बोट लावलं तर पाणी बाहेर येतं असं पाहिजे टच यू कोणी तुला हात लावला एन वी प्राइड अँगर विल नॉट कम आउट तरी तुझ्यातनं काही राग म्हणा क्रोध म्हणा ईर्षा म्हणा जर

ही जीप जरा जास्त बोलू Use दे नाही वचन बोलू दे द द लास्ट एनी एरिया ऑफ तुझ्या आयुष्यातल्या कुठल्याही भागात शैतानाला शेवटचं बोलू नको देऊ अँड व्हेरी सून यू विल टेक डिलिव्हरी ऑफ युअर मिरकल म्हणजे फार लवकर तुला तुझ्या चमत्काराची डिलिव्हरी मिळेल बिकॉज कारण माय गॉड इज गॉड देवाला दे धन्यवाद